सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा आणि सुविधा यावरून गोंधळ झाला। महापालिका कर्मचारी आणि रुग्णांमध्ये बाचाबाची झाली। इथं 500 हून अधिक रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलंय। सिंहगड क्वारंटाईन सेंटरच्या 6 मजली इमारतीमध्ये अनेक नागरिकांना वेळेवर जेवण पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। शुक्रवारी दुपारी जेवण उशिरा आलं। उशिरा आलेल्या जेवणाच्या दर्जावरून गोंधळ सुरू झाला। नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि जेवण घेऊन आलेल्या मक्तेदारांच्या माणसांना धारेवर धरलं। आम्हाला इथं मरणासाठी आणलं आहे का? चांगलं जेवण नाही, वेळेवर पाणी नाही, कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, अशी ओरड करायला सुरुवात केली। एकाच ठिकाणी 100 हून अधिक लोक थांबले होते, त्यामुळं पालिका कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांची भंभेरी उडाली होती। वाढता गोंधळ पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं। नगर अभियंता संदीप कारंजे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि शनिवारपासून वेळेवर जेवण येईल असं सांगितलं। पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी मक्तेदार बदलण्याचे आदेश दिले। महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी पाहणीसाठी आले असता नागरिक आणखीनच संतापले। तुम्ही तरी असं जेवण करणार का? आम्हाला घरी जाऊ द्या, अशी मागणी नागरिक करत होते। बरोबर आहे, मला कळायला लागले। तुम्ही सांगितलं ना, मला कळलं। आता हे कळलं ना? आता तुम्ही काय म्हणालो, हे चपात्या असे तसे आम्ही सुधारणा करू? तुम्ही आधी तुम्ही खावा।